वडाळ्याच्या रेल्वे स्थानकामधल्या तिकीट बुकिंग कार्यालयातनं पैसे चोरणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. सुनील राठोड असं या व्यक्तीचं नाव आहे. फलाट क्रमांक 1 वरच्या पनवेल दिशेच्या तिकीट बुकिंग कार्यालयामध्ये प्रवेश करून या चोरट्यानं 3,886 रुपये चोरून नेले होते. चोरीची घटना CCTV चित्रित झाली होती. यात आरोपीचा चेहरा आणि त्याची ढब अस्पष्ट अशी दिसून येत होती. 9 जुलैला ड्युटीवर असलेल्या पोलिसाला CCTV दिसणाऱ्या इसमासारखा व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना आढळला. त्यांनी त्याला ताब्यात घेतला असता त्यानं चोरीची कबुली दिली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.